सर काय सांगाल, आज पत्रकार परिषद घेतलेली आहे, एकूणच काय विषय आहे त्याविषयी सविस्तर सांग. जगदगुरु संतसाहेब तुकाराम महाराजांनी तिन्ही डोंगर आहेत, त्यामध्ये भंगारा डोंगर आणि शिक्षण डोंगर हे राज्य शासनानं 2011 राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहेत. आणि ते घोषित केलेले न्याय आणि योग्य आणि शासन मत आहे. शासन मत जर आज बदलू शकत असेल बिल्डरांच्या, धनिकांच्या, राजकीय व्यावसायिकांच्या दबावाखाली, तर आम्ही ते वारकरी मान्य करणार नाही. जर त्या 2011 अध्यादेश लागू करून जोपर्यंत तिथला अतिक्रमण हटवलं जात नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. हा आम्ही 21 तारखेपर्यंत हा महाराष्ट्र सरकारनं, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी हा निर्णय घ्यावा, अन्यथा 21 तारखेनंतर म्हणजे 21 सप्टेंबरनंतर आम्ही महाराष्ट्रात रथयात्रेद्वारे जो विध्वंस इथं झालेला आहे तो मोहितिनी डोंगरांचा, तो विध्वंस रथयात्रेद्वारे संपूर्ण महाराष्ट्रात जनजागृतीसाठी विरोधात, शासनाच्या विरोधात फार मोठे आंदोलन. या सगळ्या संदर्भात मुख्यमंत्रीची तुम्ही मध्यंतरी भेट घेतलेली आहे असं माहिती मिळते, त्याविषयी काय सगळं भेट झाली आहे का? नाही, भेट झालेली नाही. भेट घेण्यासाठी आम्ही सह्याद्रीवरती गेलो होतो, पण त्यांचे जे चिरंजीव श्रीकांत, डॉक्टर श्रीकांत शिंदे हे भेटले, त्याने आमचं निवेदन स्वीकारलं. आणि ही भावना तुम्ही वारकऱ्यांची आम्ही जपतो, मुख्यमंत्री साहेबांच्या कानावर घालतो आणि सकारात्मक निर्णय घेतो असं त्याने त्यावेळी आम्हाला आश्वासन. तुमच्या सगळ्या आंदोलनाला स्थानिक लोकप्रतिनिधी असतील किंवा कुणी पुरोगामी विचारसरणीचे राजकीय नेते तुमच्या पाठीशी आहेत का, काही संघटना तुमच्या पाठीशी आहेत का, त्याविषयी काय? अनेक संघटना आमच्याशी, आमच्या ध्येयाशी संतांना मानणाऱ्या संस्कृती प्रेमी आहेत, ऐतिहासिक जे प्रेमी आहेत, पर्यावरण प्रेमी आहेत. किंबहुना अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ जी आहे ती तुकोबारायांच्या वचनावरतीच आधारित आहे. नेनेती काही टानाटोना नामस्मरणा वाचूनही नवसे कन्या पुत्र होती दरिका करणे लागली होती, ह्या सगळ्या चळवळी आज माझ्याबरोबर आहेत. संत साहित्य प्रेमीसुद्धा आहेत, म्हणून मी हे अभियान चांगल्या प्रकारे नियोजनबद्ध राबवणार आहे आणि यशस्वी करून दाखवणार आहे. आणि ह्या शासनाला या प्रकरणात खाली मान घालायला लावणार आहे. एवढे शासनानं अपराध या तिन्ही डोंगरात केलेले आहेत,